परवा एका न्यूज चॅनलवर फेमस ज्योतिषबाबांची भविष्यवाणी ऐकली सदर ज्योतिषबाबांच्या म्हणण्यानुसार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हिंदू राष्ट्राचा मुद्दा पीक पॉईंटला असेल आणि त्याच मुद्द्याभोवती मतांचं सगळं राजकारण फिरेल ज्योतिषबाबांचं म्हणणं अगदीच चुकीचं नव्हतं कारण मागच्या काही दिवसांपासून हिंदू राष्ट्राची मागणी करणारे धर्मपीठांचे धर्मगुरू हिंदू महासभेचे मेंबर्स चमत्कारी बाबा त्यांचे अनुयायी भारत को हिंदू राष्ट्र बनाएंगे म्हणणारे बी जे पीचे नेते आणि त्यांना विरोध करणारे विरोधी पक्षातील नेते या सगळ्यांच्या तोंडी भले समर्थनार्थ किंवा अगदी विरोधात का असे ना पण सातत्यानं हिंदू राष्ट्राचा उल्लेख आहेच पण मग आता प्रश्न हा आहे की खरोखर भारत हिंदू राष्ट्र बनण्याच्या तयारीला लागलाय का तर काही अंशी त्याचं उत्तर हो असंच आहे आता मी असं का म्हणतोय ते तुम्हाला पुढचे पाच मुद्दे जाणून घेतल्यानंतर लक्षात येईलच नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर मुद्दा नंबर एक सी ए ए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस साली अमित शाह यांनी संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर करून घेतला त्या कायद्यानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी भारतात आलेल्या पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशातील मुस्लिमेत्तर अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली होती मात्र विरोधकांनी त्या कायद्याला मुस्लिम विरोधी म्हणत रान उठून दिलं होतं तो कायदा समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम चौदाचं उल्लंघन करतोय असं विरोधक म्हणत होते त्यामुळे मुस्लिम समाजात त्यावेळी खूप भीती आणि अस्थिरता पसरली होती त्या भीतीचं रूपांतर एकजुटीत झालं आणि मुस्लिम समाजातील काही संघटनांनी त्या कायद्याविरुद्ध मोर्चे काढले त्या मुस्लिम संघटनांच्या मोर्चांमुळे हिंदू ध्रुवीकरण करण्यात केंद्र सरकारला यश आलं पुढं काही हिंदू संघटनांनीही केवळ मुस्लिमांचा विरोध हाणून पाडण्यासाठी सी एच्या समर्थनार्थ कंबर कसली अखेर शेवटी केंद्र सरकारने अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात विरोध असूनही सी ए कायदा लागू केलाच म्हणजे हिंदू राष्ट्राच्या दिशेने उचललेलं ते मोदी सरकारचं पहिलं सक्षम पाऊल होतं आता नंबर दोनचा मुद्दा एन आर सी म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप कायदा केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार आपल्या देशात पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेले काही नागरिक बेकायदेशीरपणे राहत आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी मुस्लिम लोकांचा समावेश आहे असा केंद्र सरकारचा कयास आहे त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठीच देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा असणं गरजेचं आहे असं केंद्र सरकारचं मत होतं म्हणूनच दोन हजार एकोणीसमध्ये सी ए सोबत त्यांनी एन आर सी कायदाही मंजूर करून घेतला होता आधी फक्त आसाममध्येच तो कायदा लागू होता पण दोन हजार एकोणीस नंतर संपूर्ण देशभरात एन आर सी लागू करणार असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितलं होतं दरम्यान अमित शहा यांनी तो कायदा मंजूर केल्यानंतर भारतीय मुस्लिमांमध्ये त्या कायद्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता आपल्याकडे जर व्हॅलिड डॉक्युमेंट नसतील तर आपल्याला या देशातून हाकलून लावलं जाईल किंवा आपले अधिकार कमी केले जातील अशी भीती निर्माण झाल्यामुळं विरोधकांना हाताशी धरून काही मुस्लिम संघटनांनी त्याही कायद्याचा जोरदार विरोध केला होता यू पी दिल्ली आसाम बिहार हैदराबाद या ठिकाणी तर काही मुस्लिम संघटनांच्या लोकांनी निषेधही व्यक्त केला होता दरम्यान जंतर मंतर शाहीनबाग जामिया मिलिया कॉलेज या ठिकाणी तर काही प्रमाणात हिंसाचाराच्या घटनाही घडल्या द वायरच्या एका रिपोर्टनुसार एन आर सी कायद्याचा निषेध करताना पंचवीस लोकांना आपला जीवही गमावा लागलेला आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त यूपीतल्या मुस्लिम लोकांचा समावेश होता केंद्र सरकारने त्याबाबत स्पष्टीकरण देताना हा कायदा भारतीय मुस्लिमांच्या विरुद्ध नाही हे पटवून द्यायला आम्ही कमी पडलो असं म्हटलं होतं त्या विरोधानंतर हिंदू समाजही काही प्रमाणात हिंसक झालेला पाहायला मिळत होता कोरोना काळात दोन्ही गटाकडून आणखी वातावरण तापायला नको म्हणून तुर्तास केंद्र सरकारने एन आर सी कायदा लागू केलेला नसला तरी येत्या काळात केंद्र सरकार हिंदू ध्रुवीकरणाच्या उद्देशाने पुन्हा एकदा एन आर सीचा मुद्दा रेटणार हे नक्की आता तिसरा मुद्दा आहे राम मंदिराचा एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरी मस्जिद पाडल्यापासून समस्त हिंदू संघटनांनी त्या ठिकाणी राम मंदिर व्हायला पाहिजे अशी जोरदार मागणी लावून धरली होती पण काही संबंधित मुस्लिम संघटना जसं मुस्लिम वफ बोर्डाने त्याला विरोध करत कोर्टात याचिका दाखल केली होती राम मंदिराच्या जागेवर आमचाच कसा अधिकार आहे हे त्यांनी पटवून द्यायचा प्रयत्न केला होता पण त्यासाठी लागणारे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नव्हते तर दुसऱ्या बाजूला हिंदू पक्षकारांनी मात्र इतिहास काळापासून असलेले अनेक लिखित पुरावे कोर्टाला सादर केले आणि त्या पुराव्यांना ग्राह्य धरून शेवटी सुप्रीम कोर्टाने हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय दिला म्हणजे पुन्हा एक स्ट्रॉंग पाऊल हिंदू राष्ट्राच्या दिशेने टाकण्यात केंद्र सरकारला यश मिळालं राम मंदिरासारखंच आता मथुरेतल्या ईदगाह हो मशिदीच्या जागेवरही भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराचा वाद लवकरच निकालात निघेल असं तज्ञांना वाटतंय नंबर चार आहे समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड सध्या केंद्रातलं बी जे पी सरकार देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी पूर्णतः पॉझिटिव्ह असल्याच्या चर्चा आहेत किंवा त्यांना तो लागू करायचा आहे असंही म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही समान नागरिक कायदा म्हणजे देशातल्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा म्हणजे भारतात आजच्या घडीला मुस्लिम ख्रिश्चन आणि पारशी समाजासाठी स्वतंत्र लॉ आहेत तर हिंदू शीख जैन आणि बौद्ध समाजासाठी हिंदू सिव्हिल लॉ अंतर्गत वेगळे कायदे आहेत पण समान नागरिक कायदा लागू झाल्यास सर्वांसाठी लग्न आणि संपत्ती वाटपासाठी एकच कायदा असेल म्हणजे उदाहरणादाखल पाहिलं तर मुस्लिम पर्सनल लॉमध्ये मुस्लिम महिलांना वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीवर तेवढा अधिकार नसतो जेवढा हिंदू सिव्हिल लॉनुसार हिंदू महिलांना असतो मात्र समान नागरिक कायदा लागू झाल्यास लग्न तलाक आणि संपत्तीचं वाटपही समसमान होईल पण बऱ्याच मुस्लिम समाजातील लोकांना त्याबद्दल अडचण वाटते त्यामुळं ते समान नागरिक कायद्याला विरोध दर्शवतात म्हणजे मुस्लिमांमध्ये एकापेक्षा जास्त लग्नाला परमिशन असते तर हिंदूंमध्ये नाही पण जर सरकार एक समान कायदा लागू करणार असेल तर नेमक्या कोणाच्या लनुसार तो कायदा लागू होणार हिंदूंच्या मुस्लिमांच्या ख्रिश्चनांच्या की पारशी समाजाच्या यावरून आता ते प्रकरण तापलेलं आहे काही ठिकाणी तर त्याला हिंदू विरुद्ध मुस्लिम असंही स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातोय पण केंद्र सरकार लवकरच त्यावर तोडगा काढून देशात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करेल असं भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी गेल्या वर्षी एका टी व्ही दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं त्यामुळं आता हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड हा मास्टर स्ट्रोक असेल अशाही चर्चांना आता उधाण आलं आहे एकंदरीत समान नागरी कायदा हा मुद्दा पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी महत्वाचा ठरणार आहे हे मात्र निश्चित आहे पाचवा मुद्दा म्हणजे कलम तीनशे सत्तरच रद्द करणं ते सुद्धा हिंदू राष्ट्राच्या दिशेनं उचललेलं केंद्र सरकारचं ठोस पाऊल होतं असं म्हणतात दोन हजार एकोणीस सालच्या मे मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेतला जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा म्हणजेच कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आल्याचं सांगितलं दोन हजार एकोणीसच्या ऑगस्टमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होईल असंही सांगितलं म्हणजेच तेव्हापासून जम्मू आणि काश्मीर राज्याचं विभाजन करून त्यांना केंद्रशासित बनवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यापैकी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा असेल मात्र लडाखमध्ये विधानसभा नसेल असं स्पष्ट करण्यात आलं कलम तीनशे सत्तरनुसार आधी केंद्र सरकारला जम्मू काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणी लावण्याची परमिशन नव्हती कारण त्यांची राज्यघटना वेगळी होती मात्र तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर विधानसभेच्या संमतीने तिथं केंद्र सरकारला आता आणीबाणी लागू करता येणार आहे या निर्णयाला जम्मू काश्मीरच्या जनतेनं खूप विरोध केला होता पण केंद्र सरकारनं सलग तीन महिने इंटरनेट बंद करून तिथं स्पेशल आर्मी फोर्स तैनात करून जम्मू काश्मीरमधील दंगल सदृश्य परिस्थिती कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता तो निर्णय सुद्धा हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी कसा पोषक आहे हे बी जे पीच्या प्रवक्त्यांनी त्यावेळी टी व्ही माध्यमांना सांगितलं होतं आता सर्वात शेवटचा मुद्दा हिंदू धर्मपीठाच्या पदाधिकाऱ्यांनी हिंदू राष्ट्राच्या राज्यघटनेची केलेली घोषणा मागच्याच वर्षी वाराणसीत शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी मुलाखती दरम्यान त्या घटनेचा उल्लेख केला होता आनंद स्वरूप यांच्या म्हणण्यानुसार देशातले संत आणि विद्वानांचा एक गट हिंदू राष्ट्राच्या भारतीय घटनेचा मसुदा तयार करतोय आत्तापर्यंत त्यापैकी बत्तीस पाणी तयार झाली असून हिंदू राष्ट्राची घटना एकोणसत्तर पाणी असणार आहे दोन हजार तेवीस साली म्हणजे चालू वर्षी होणाऱ्या मेळ्यातील धर्मसंसदेत ती हिंदू राष्ट्राची घटना साधू संतांसमोर सादर केली जाणार आहे त्यात शिक्षण संरक्षण कायदा सुव्यवस्था मतदानाची व्यवस्था यासह इतर अनेक महत्वाच्या विषयांचा समावेश असणार आहे घटनेच्या मुखपृष्ठावर अखंड भारताचा नकाशा असेल त्या घटनेनुसार देशाची राजधानी दिल्ली नसून वाराणसी असेल असे देशातल्या ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकांना मतदान सोडून इतर नागरिकांसारखे रोजगार व्यवसायाचे सगळे अधिकार असतील वैदिक काळातली गुरुकुल आणि धर्मशिक्षण पद्धती पुन्हा लागू करण्यात येईल संसदेची निर्मिती केली जाईल आणि त्यामध्ये वेगवेगळ्या धर्मपीठातील धर्मसंस्थेतील लोकांची नियुक्ती केली जाईल तर दोन हजार दोन मध्येच अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारतीय जनता पक्षाने घटना पुनर्विलोकनाचा म्हणजेच राज्यघटना नव्याने लिहिण्याचा प्रस्ताव मांडला होता पण तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांनी त्याला कडाडून विरोध केल्यामुळं अटल सरकारला तो प्रस्ताव रद्द करावा लागला होता पण नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मात्र पुन्हा एकदा तो मुद्दा चर्चेत आला आहे म्हणून तर रोजच्या रोज रोच्च कुठले ना कुठले धर्मगुरू बेधडक लवकरच आपला देश हिंदू राष्ट्र होणार असल्याचं ऑन कॅमेरा सांगतायत त्यातच मोदीनंतर योगी आदित्यनाथ यांची पावलंही हिंदू राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहेत बाकी तुमचं याबद्दल नेमकं काय मत आहे येत्या काळात भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होईल का आणि त्याचं क्रेडिट नेमकं कोणाचं असेल मोदी की योगींचं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद